नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन स्टडी या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपलं क्वेश्चन आन्सर सिरीजमधलं पहिलं लेक्चर बघणार आहोत. याच्यामध्ये आपली जी पहिली टेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये 29 क्वेश्चन होते, तर त्याचं आन्सर्स आपण अगदी स्पष्टीकरणासह बघणार आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण सायकॉलॉजीचे क्वेश्चन बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण सोशॉलॉजीचे आणि नंतर होम सायन्सचे बघणार आहोत. तर याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन त्याचा आन्सर अगदी डिटेलमध्ये त्याचा स्पष्टीकरण काय आहे तर हे सगळं बघणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन बघूयात. मानसशास्त्रीय संशोधन पद्धतीची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. वर्णन आहे, स्पष्टीकरण आहे, पूर्वकथन, नियंत्रण, उपयोजन आणि पूर्वग्रह. आता संशोधन पद्धतीमध्ये कशाकशाचा समावेश होतो हे आपल्याला या 7 पर्यायांमधून ओळखायचं आहे. याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये पहिले 6 जे आहेत तर ते बरोबर आहेत. पूर्वग्रह हा पर्याय जो आहे 7 नंबरचा, तर तो चुकीचा आहे. मानसशास्त्रीय संशोधन पद्धतीमध्ये पूर्वग्रह असून चालत नाही. पूर्वग्रह दूषितपणा काढून जे काही समोर तथ्य आहेत, जे काही आपली निरीक्षणं आहेत, तर त्यांच्याद्वारे प्रयोग करून आपल्याला काय करावी लागतात, उत्तरं काढावी लागतात, पडताळा करावा लागतो आपल्याला त्याचा. मग याच्यामध्ये वर्णन येतं, स्पष्टीकरण येतं, पूर्वकथन येतं, नियंत्रण आणि उपयोजन. मग आपण नेमकं करायचं काय असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट आपल्याला, म्हणजे ज्या गोष्टींमधून आपल्याला निष्कर्ष काढायचे आहेत, ज्या गोष्टींमधून आपल्याला तथ्य हवी आहेत, तर त्या गोष्टीचं आपण वर्णन केलं पाहिजे. मग ते वर्णन करून झाल्यानंतर वर्णनात आढळलेल्या ज्या काही बाबी आहेत तर त्यांचं योग्य स्पष्टीकरण आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर कोणतं याचा निष्कर्ष काय येईल याचं एक पूर्वकथन, एक प्रेडिक्शन आपण केलं पाहिजे. जो काही आपण प्रयोग करतोय त्याच्यावरती आपलं नियंत्रण पाहिजे. आणि आपण तो प्रयोग का करतोय, त्याचा उपयोग काय, त्याच्या उपयोजनाविषयी देखील आपल्याला माहिती हवी. तर या सगळ्या गोष्टी करून वस्तुनिष्ठपणे, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता आपण काय केली पाहिजे, समस्या हाताळायला पाहिजे. तर ही मानसशास्त्रीय संशोधन पद्धतीची काही उद्दिष्ट आहेत. दुसरा क्वेश्चन बघूयात. मनोविश्लेषणवादाविषयी कोणती विधाने बिनचूक नाहीत? बिनचूक नाहीत म्हणजेच बरोबर नाहीत. मग याच्यामध्ये मनोविश्लेषणवादात बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करतात. दुसरं विधान आहे मनोगतिकी परिदृश्यावर आधारित असतं मनोविश्लेषणवाद. स्वप्न आणि बोलण्यातील चुका बोधनिक इच्छा व संघर्षाचे निदर्शक असतात. अबोध पातळीवरील प्रेरणा, भावना व आवेग यावरती इथं भर असतो. तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. 1 आणि 3 ही विधानं काय आहेत, बिनचूक नाही आहेत, म्हणजेच बरोबर नाही आहेत. याच्यामध्ये पहिलं विधान होतं मनोविश्लेषणवादात बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करतात, तर हे विधान इथं बरोबर नाही आहे. आणि 3 नंबरचं म्हणजेच स्वप्न आणि बोलण्यातील चुका बोधनिक इच्छा व संघर्षाचे निदर्शक असतात. तर हे मनोविश्लेषणवाद जो आहे तर तो मनोगतिकी परिदृश्यावर आधारित आहे आणि तो बोधात्मक अनुभवांवर आधारित नसून तो अबोध पातळीवरच्या ज्या भावना, आवेग याच्यावरती काय केला जातो, भर दिला जातो. मग स्वप्न आणि बोलण्यातील चुका ह्या त्याच्यामध्ये येतील, पण इथं पर्यायामध्ये देत असताना काय दिलेलं आहे, स्वप्न आणि बोलण्यातील चुका बोधनिक इच्छा दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय हवं होतं की अबोध पातळीवरच्या प्रेरणा इथं फक्त मनोविश्लेषणवादात येतात. मग हा जो मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत आहे तर तो सिगमंड फ्रॉइड या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये त्यांचं मत असं होतं की व्यक्तीचं जे वर्तन असतं तर ते अबोध आंतरिक ऊर्जेनं प्रेरित असतं आणि व्यक्तीचं त्याच्यावरती फार कमी नियंत्रण असतं आणि म्हणूनच त्याला मनोविश्लेषणवाद असं म्हटलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे अभिजात अभिसंधानात अन्न हा -- उद्दीपक आहे. अनैसर्गिक, कृत्रिम, नैसर्गिक आणि तटस्थ. याच्यामध्ये याचं आन्सर आहे अभिजात अभिसंधानामध्ये अन्न हा एक नैसर्गिक उद्दीपक आहे.
कारण अभिजात अभिसंधानाच्या प्रयोगामध्ये प्रयोगशाळेमध्ये ज्या वेळेला कुत्र्याला अन्नपदार्थ आणून दिले जात असतात तेव्हा त्याच्या तोंडामध्ये लाळेची निर्मिती होते आणि काही कालावधीनंतर अन्नपदार्थ आणत असताना नोकऱ्याच्या पावलांचा आवाज जरी झाला तरी देखील त्याच्या तोंडात लाळेची निर्मिती होत होती. म्हणजेच लाळेची निर्मिती होण्याची जी प्रक्रिया आहे ती नोकराच्या पावलांच्या आवाजाबरोबर काय झाली, अभिसंधित झाली. म्हणजेच अन्न न देताही त्याच्या तोंडामध्ये लाळेची निर्मिती झाली. मग याच्यामध्ये लाळ निर्मिती होणं याच्यामध्ये एक नैसर्गिक साहचर्य आहे, अन्न येणं आणि लाळ निर्मिती होणं. म्हणून हा काय आहे, नैसर्गिक उद्दीपक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी अचूक जोड्या ओळखा. गट अ आहे समीपता, लघुता आणि सममिती. आणि त्याच्या पुढे दिलेला आहे समीपतेचा अर्थ काय आहे, तर जेव्हा अनेक उद्दीपक आपण एकत्र पाहतो तेव्हा परस्परांशी जवळ असणाऱ्या उद्दीपकांचे एकत्रित संवेदन होतं. लघुता म्हणजे मोठ्या पार्श्वभूमीवर छोटे क्षेत्र आकृती म्हणून पाहिले जाते. सममिती म्हणजे समान प्रतिमा परस्परांना जोडलेल्या असतील तर त्यांचं एकत्रित संवेदन होतं. तर याच्यामधल्या अचूक जोड्या कोणत्या आहेत हे ओळखायचं आहे. तर याचा आन्सर आहे, वरच्या सर्व जोड्या ह्या अचूक आहेत, म्हणजेच बरोबर आहेत. समीपता म्हणजेच अनेक जेव्हा उद्दीपक एकत्र असतात तेव्हा परस्परांशी जे अधिक जवळ आहेत तर त्यांचा आपण एकत्रित संवेदन करतो. म्हणजे जर अशा 6 रेषा दिलेल्या असतील तर त्यातल्या आपण बघितली होती ती आकृती की 2-2 रेषांचे गट करून जर 2-2 रेषा जर जवळ असतील तर त्या 6 रेषांचं स्वतंत्रपणे आपण उल्लेख न करता त्या 2-2 जोड्यांचा आपण काय करतो, उल्लेख करतो. यालाच आपण समीपता म्हणतो. लघुता म्हणजे मोठ्या पार्श्वभूमीवर छोटं क्षेत्र आकृती म्हणून पाहणं. आणि सममिती म्हणजे समान प्रतिमा परस्परांना जोडलेल्या जर असतील तर त्यांचं एकत्रित संवेदन होतं. समान प्रतिमा परस्परांना जोडलेल्या असतील तर त्याचं एकत्रित संवेदन होतं. आता याचं स्पष्टीकरण बघूयात. तर हे वरचं जे काही सगळं आहे म्हणजे समीपता, लघुता, सममिती ही काय आहेत, तर समाकृतीवादी संवेदन संघटनांची तत्व आहेत. मग समीपतामध्ये आपण बघितलं मगाशी की 6 स्वतंत्र रेषांऐवजी आपण 3 जोड्या म्हणून पाहतो. लघुतामध्ये आपण एक आकृती बघितली होती की पांढऱ्या क्रॉसऐवजी पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या क्रॉसचं संवेदन आपल्याला अधिक वेगानं होतं. म्हणजेच मोठ्या आकृतीवर छोटी आकृती आपण पटकन ओळखतो. सममितीमध्ये असममित पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळी आकृती सममितीचे क्षेत्र म्हणून संवेदित होते. पुढचा क्वेश्चन बघूयात. साधारण डॅश डॅश सेकंदापेक्षा कमी काळ टिकणाऱ्या स्मृतीला अल्पकालिक स्मृती असं म्हणतात. आता याचा आन्सर आहे 30 सेकंद. आपण बघितलं होतं की 30 सेकंदापेक्षा कमी काळ टिकणाऱ्या स्मृतीला अल्पकालिक स्मृती असं म्हणतात. आता ह्या अल्पकालिक स्मृतीमध्ये माहितीचं प्रमाणही कमी असतं आणि म्हणूनच त्याचा धारण कालावधी देखील कमी असतो. पुढचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी थॉर्नडाईकने मांडलेले अध्ययनासंबंधीचे नियम कोणते आहेत? पहिला आहे परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. दुसरा आहे सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्झरसाइज. आणि तिसरा आहे सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस. याचा आन्सर आहे हे 3ही नियम थॉर्नडाईकने मांडलेले आहेत आणि ते अध्ययनासंबंधीचे आहेत. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, अ ब क बरोबर. मग हे जे नियम आहेत तर याच्यामध्ये सज्जतेचा जो नियम आहे, लॉ ऑफ इफेक्ट, याच्यामध्ये त्यांना काय सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारच्या अध्ययनात मानसिक तयारी, सज्जता असणं आवश्यक आहे. म्हणजेच एक प्रकारचा मेंटल सेट निर्माण होतो, अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळं अध्ययन लवकर घडतं. सरावाचा नियम जो आहे तर त्याच्यामध्ये त्यांना सांगितलंय की एखाद्या प्रतिक्रियेची पुनरावृत्ती केल्यामुळं, कृती पुन्हा पुन्हा केल्यामुळं ती दृढ होत जाते आणि ती चमक सवयीमध्ये रूपांतर होतं. परिणामाचा नियम, एखाद्या प्रतिक्रियेची पुनरावृत्ती होईल की नाही हे प्रतिक्रियेच्या परिणामावरती अवलंबून असतं. म्हणजेच पुनरावृत्ती होईल की नाही, जर तो त्याचा अंतिम जर परिणाम असेल तर त्याची पुनरावृत्ती होणार नाही. तर ते परिणामावरती अवलंबून असतं की
त्याची पुनरावृत्ती होईल की नाही, मग हे तीनही नियम अध्ययनासंबंधीचे कोणी मांडलेले आहेत? थॉर्न डॉईक या शास्त्रज्ञांनी. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कशाचा मानसशास्त्राच्या उपयोजित मानसशास्त्र या शाखेमध्ये समावेश होणार नाही? आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा दिलेल्या आहेत, शैक्षणिक मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र. याच्यामध्ये आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, बालमानसशास्त्र. मग याच्यामध्ये स्पष्टीकरण बघत असताना अगदी डिटेलमध्ये आपण बघूयात थोडं, कारण याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. आता सैद्धांतिक मानसशास्त्र म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये मूळ सिद्धांत मांडलेले आहेत आणि या सैद्धांतिक शाखेपासून काही नवीन शाखा उदयास आलेल्या आहेत, तर त्याला आपण म्हणतो उपयोजित शाखा. मग सैद्धांतिक कोणत्या आहेत? तर शारीरिक म्हणजे शरीरशास्त्र, प्रायोगिक, प्राणीशास्त्र, बालशास्त्र, वैकसिक शास्त्र, व्यक्तिभेदाचे शास्त्र, सामाजिक शास्त्र, बोधात्मक शास्त्र आणि पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व शास्त्र. आणि उपयोजितमध्ये आता या सैद्धांतिकवरून नवीन शाखा निर्माण केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शैक्षणिक आहे, चिकित्सा, औद्योगिक आणि संघटना, गुन्हेगारी, सैनिकी, क्रीडा, मार्गदर्शन आणि सहमंत्रण म्हणजे काउन्सलिंग. तर या सगळ्या ज्या आहेत तर ह्या उपयोजित शाखा आहेत. आपल्या ह्या व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, हे व्यवस्थित रीड करून ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, स्वतः एक तत्ववेत्ता आणि शरीरशास्त्रज्ञ असूनही मानसशास्त्राची स्थापना व विकास यासाठी स्वतःला वाहून घेणारे ते पहिले विचारवंत होत, खालीलपैकी ते कोण आहेत? जे म्युलर, सिगमंड फ्राईड, विल्यम वुंट की मॅक्स वेबर? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, तिथं 2 नंबरचा पर्याय दिलेला आहे, म्हणजेच विल्यम वुंट. आता विल्यम वुंट यांच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे, तरी पण एकदा बघूयात. हे शरीरचिकित्सक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा जर्मनीतील लिप्झिंग इथं 1879 साली त्यांनी काय केली, स्थापली, आणि त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. पुढचा क्वेश्चन आहे, खाली गेस्टाल्ट सिद्धांत याविषयी काही विधानं दिली आहेत, त्यापैकी चुकीचे विधान ओळखा. गेस्टाल्ट सिद्धांताला समाकृतीवाद, समष्टीवाद वा सम्यकवाद असं म्हटलं जातं. ब आहे वर्दायमर, कोहलर, कॉफका, हे तिघेही या सिद्धांताचा मूळ पाया घालणारे संशोधक म्हणून ओळखले जातात. तर याच्यामधलं चुकीचं विधान ओळखायचं आहे, तर याचा आन्सर आहे कुठलंही विधान यातलं चुकीचं नाही, पर्याय क्रमांक 3, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजेच गेस्टाल्ट जे आहेत तर यांनी यांच्या सिद्धांतालाच काय म्हणतात, समाकृतीवाद, समष्टीवाद किंवा सम्यकवाद, आणि वर्दायमर, कोहलर आणि कॉफका या तिघांनी याचा मूळ पाया घातलाय. आता गेस्टाल्ट सिद्धांत म्हणजे नेमकं काय? तर त्यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर गेस्टाल्ट यांनी संवेदनाचं कार्य आणि त्याची तत्व कशी कार्यरत असतात हे स्पष्ट करणाऱ्यांपैकी एक म्हणजेच गेस्टाल्ट. मग गेस्टाल्ट हा एक मूळ जर्मन शब्द आहे, त्याचा अर्थ आहे आकृती किंवा आकार, रचना किंवा एखादा समग्र आकृतीबंध. पुढचा आहे क्वेश्चन, मानवी विकासाची तत्वे खालीलपैकी कोणते तत्व चुकीचे आहे? अ आहे विकास क्रमबद्ध रीतीने होतो, ब आहे विकास प्रक्रियेत सातत्य आढळतं, क आहे विकास बाह्य केंद्रिकतेकडून अहं केंद्रिकतेकडे होतो, आणि ड आहे विकास परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे होतो. तर यातलं कुठलं तत्व चुकीचं आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, आणि तिथं दिलेला आहे क, म्हणजेच विकास बाह्य केंद्रिकतेकडून अहं केंद्रिकतेकडे होतो हे तत्व चुकीचं आहे. म्हणजेच विकास याच्या उलट, म्हणजेच अहं केंद्रिकतेकडून बाह्य केंद्रिकतेकडे होतो. म्हणजेच लहान मूल्य असतं, याचं उदाहरण आपण घेऊ शकतो की ते सुरुवातीला काय असतं, ते स्वतःचाच विचार करतं आणि जसजसं ते मोठं होऊ लागतं तसं ते इतरांचाही विचार करू लागतं. म्हणजेच अहं केंद्रिकता त्याची बाजूला होऊन तो बाकीच्यांचा पण विचार करू लागतो, म्हणजेच बाह्य केंद्रिकतेकडे त्याचा विकास होतो.
पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्रज्ञ व त्यांचे देश यांच्या योग्य जोड्या जुळवा. गट ओ आहे ऑगस्ट कॉम्प्ट, मॅक्स वेबर, हॅरिएट मार्टिन्यू, सी एच कुले. आणि पलीकडे दिलं आहे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ऑगस्ट कॉम्प्ट जे आहेत तर ते आहेत फ्रान्सचे, मॅक्स वेबर जे आहेत तर ते जर्मनीचे. त्यानंतर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, चुकून मी 3 सांगितलं, तर याचं ऑगस्ट कॉम्प्ट आहेत जर्मनी, मॅक्स वेबर आहेत फ्रान्स, त्याच्यानंतर हॅरिएट मार्टिन्यू इंग्लंड आणि सी एच कुले अमेरिका. ठीक आहे, तर याचं स्पष्टीकरण आहे ऑगस्ट कॉम्प्ट आहेत ते समाजशास्त्राचे जनक आहेत, मॅक्स वेबर जे आहेत तर ते जर्मनचे आहेत. सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप आणि कारणं समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिसरं आहे हॅरिएट मार्टिन्यू, पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला. आणि 4 नंबरचा आहे कुले यांनी प्राथमिक समूहाची संकल्पना मांडली. पुढचा क्वेश्चन आहे, समाजशास्त्राची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? अ आहे समाजशास्त्र अनुभवजन्य विज्ञान आहे, ब आहे समाजशास्त्र तथ्यात्मक विज्ञान आहे, क आहे समाजशास्त्र सामान्य विज्ञान आहे, आणि ड आहे समाजशास्त्र हे शुद्ध व उपयोजित विज्ञान आहे. तर याचा आन्सर आहे वरील सर्व विधानं बरोबर आहेत, म्हणजे ते अनुभवजन्य विज्ञानही आहे, तथ्यात्मक वस्तुनिष्ठ आहे, सामान्य विज्ञान आहे आणि शुद्ध व उपयोजित विज्ञान देखील आहे. याचं स्पष्टीकरण आहे म्हणजेच हे सगळे गुण म्हणजे अनुभवाने आपण समाजशास्त्र डिफाईन करू शकतो, त्याच्यामध्ये तथ्य मांडू शकतो आपण, त्याच उपयोजन करू शकतो, सामाजिक विज्ञान आहे आणि सामान्य विज्ञानही आहे. पुढचा आहे क्वेश्चन, खालीलपैकी टॉलकॉट पार्सन्सने सांगितलेल्या सामाजिक व्यवस्थेचे मूलभूत घटक कोणते आहेत? अ आहे संस्कृती आणि सामान्य संकेत, ब आहे परस्पर संबंध, क आहे व्यक्तीचे बाहुल्य. याच्यामध्ये टॉलकॉट पार्सन यांनी सामाजिक व्यवस्थेचे मूलभूत घटक कुठले सांगितलेत? तर याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे हे सगळेच घटक त्यांनी सांगितलेले आहेत. या व्यतिरिक्तही आणि काही घटक सांगितले आहेत, तर ते बघूयात. पार्सनच्या सामाजिक व्यवस्थेचे मूलभूत घटक आहेत व्यक्तीचं बाहुल्य, आंतरक्रिया म्हणजे त्यांच्यामधल्या कम्युनिकेशन्स, त्यानंतर परिस्थिती कंडिशन इच्छापूर्ती, परस्परांमधले संबंध, संस्कृती आणि सामान्य संकेत. हे सामाजिक व्यवस्थेचे मूलभूत घटक टॉलकॉट पार्सन्स यांनी मांडलेले आहेत. त्याच्यानंतर एमिल दुर्खिम यांनी समाजशास्त्राच्या व्याप्तीचे विभाजन खालीलपैकी कोणत्या भागात केले? तर याचा आन्सर आहे 3 नंबरचं अ, क आणि ड, सामाजिक स्वरूपशास्त्र, सामाजिक शरीरशास्त्र आणि सामाजिक समाजशास्त्र. सामाजिक नियंत्रण हा पर्याय याच्यामध्ये येत नाही. आता मग सामाजिक स्वरूपशास्त्र किंवा आकारशास्त्र म्हणजे काय? तर समाजाचे भौगोलिक पर्यावरण आणि लोकसंख्याविषयक बाबींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. सामाजिक शरीरशास्त्र म्हणजे सामाजिक जीवनाच्या विविध अंगांचा म्हणजेच धर्म, कायदा, अर्थव्यवस्था इत्यादींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. आणि सामान्य समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटकांचा प्रक्रियांचा अभ्यास करून सामान्य नियमांचा शोध घेतला जातो. पुढचा क्वेश्चन आहे, सामाजिक स्तरीकरणाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? सामाजिक स्तरीकरण सार्वत्रिक आहे, प्राचीन घटना आहे, विविध निकषांवर आधारित आहे आणि विभेदीकरणाची निरंतर प्रक्रिया आहे. याचा आन्सर आहे वरील सर्व म्हणजेच अ, ब, क आणि ड ही सगळीच वैशिष्ट्य सामाजिक स्तरीकरणाचे आहेत. सोशल स्ट्रॅटिफिकेशन हे सार्वत्रिक आहे, ही प्राचीन काळापासूनच हे स्तरीकरण चालत आलेलं आहे आणि ते विविध निकषांवर आधारित असतं, एका ठराविक निकषावर नसतं. आणि ती विभेदीकरणाची म्हणजे लोकांमध्ये भेद करण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे, प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. जात धर्म असेल किंवा आर्थिक बाबतीत असेल तर समाजामध्ये वेगवेगळे स्तर केलेले आहेत. तर ही सगळी वरील सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत.
पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी प्राथमिक तथ्यांचे स्रोत कोणते? अ निरीक्षण, ब मुलाखत, क प्रश्नावली, ड अनुसूची आणि ई जीवनवृत्तांत। याचा आन्सर आहे अ ब क आणि ड बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक दोन। जीवनवृत्तांत याच्यामध्ये येत नाही, तो दुय्यम तथ्याच्या स्रोतांमध्ये येतो। तर निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली आणि अनुसूची हे प्राथमिक तथ्यांचे स्रोत आहेत। मग प्राथमिक तथ्य म्हणजे काय? तर जी तथ्य संशोधक स्वतः प्रथम गोळा करतो त्यांना प्राथमिक तथ्य म्हणतात। पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोण योग्य विधानं ओळखा। अर्जित दर्जा म्हणजे व्यक्तीला जन्माच्या आधारे मिळणारं सामाजिक स्थान। अर्पित दर्जा, व्यक्तीने स्वप्रयत्नाने संपादन केलेले सामाजिक स्थान। मुक्त स्तरीकरण, ज्यामध्ये व्यक्ती किंवा समूहाला आपले सामाजिक स्तर बदलण्याचं स्वातंत्र्य असतं। तर याच्यातलं योग्य विधान ओळखायचे आहेत, तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन, क बरोबर। अ आणि ब चुकीचं आहे, याच्यामध्ये इंटरचेंज केलेलं आहे। अर्जित दर्जा म्हणजे व्यक्तीनं स्वप्रयत्नानं संपादित केलेलं सामाजिक स्थान, आणि अर्पित दर्जा म्हणजे व्यक्तीला जन्माच्या आधारे मिळणारं सामाजिक स्थान। मग अर्जित दर्जामध्ये डॉक्टर किंवा शिक्षक याच्यामध्ये येऊ शकतात, आणि हा जो दर्जा असतो तो व्यक्तिगत क्षमता आणि प्रयत्न यांच्याद्वारे मिळवला जातो। आणि अर्पित दर्जा जो आहे तो जन्मताच मिळालेला दर्जा आहे, उदाहरणार्थ शूद्र, क्षत्रिय। पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी समुदायाची वैशिष्ट्ये कोणती? तर लोकांचा समूह, निश्चित भूप्रदेश, अनिश्चित आकार, स्थिर समूह, विशिष्ट नाव। तर याचा आन्सर आहे वरील सर्व बरोबर। ही सगळी वैशिष्ट्य जी आहेत तर ती समुदायाच्या आहेत। तर पर्याय क्रमांक तीन। पुढचा क्वेश्चन आहे, पुढील विधानं विचारात घ्या। मूल्ये सामाजिक संबंधांना संतुलित करतात। ब आहे सामाजिक व्यवहारामध्ये एकरूपता निर्माण करतात। वरीलपैकी सत्य विधान कोणते आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन, दोन्ही विधानही सत्य आहेत। तर मूल्य सामाजिक संबंधांना संतुलित करतात आणि व्यवहारांमध्ये सुद्धा एकरूपता आणतात। याचं स्पष्टीकरण आहे, तर मूल्य जे असतात तर ती काय करतात, मानसशास्त्रीय आधार प्राप्त करून देण्याचं सामाजिक जीवनाला काम करतात। म्हणजेच समाजामध्ये एकरूपता आणण्याचं, एका सेम लेवलवरती आणण्याचं काम मूल्य करत असतात। पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधाने पहा। ज्या समूहामध्ये सन्मुखी संबंध, घनिष्ठ संबंध, सहकार्य असते त्या समूहाला दुय्यम समूह असं म्हणतात, आणि जो समूह घनिष्ठतेचा अभाव असलेला अनुभव प्रदान करतो त्यास प्राथमिक समूह असं म्हणतात। वरील विधानांमधून अचूक विधान निवडा। तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन, एकही विधान काय आहे अचूक नाहीये, दोन्ही विधानं चुकीचे आहेत। तर प्राथमिक समूह म्हणजे काय? तर ज्या समूहामध्ये सन्मुखी संबंध, घनिष्ठ संबंध, सहकार्य असतं त्या समूहाला प्राथमिक समूह म्हणतात, असं CH कुले यांनी मांडले। आणि दुय्यम समूह म्हणजे जो समूह घनिष्ठतेचा अभाव असतो त्यास दुय्यम समूह म्हणतात, असं ऑगबर्न या शास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे। अन्नाच्या स्वीकारनीयतेवरती खालीलपैकी कोणते घटक परिणाम करतात? अन्नाची स्वादिष्टता, स्पर्श जाणीवत्व, व्यक्तीची सामाजिक परिस्थिती की व्यक्तीची आवड निवड। तर याचा आन्सर आहे वरील सर्व, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अन्नाच्या स्वीकारनीयवरती काय करतात, परिणाम करतात। तसंच याच्या व्यतिरिक्त अजून पदार्थ वाढण्याची पद्धत असेल, व्यक्तीची त्यावेळी असणारी भावनिक स्थिती असेल किंवा आजूबाजूचं वातावरण असेल, तर या गोष्टीसुद्धा अन्न स्वीकारणीय ठरवण्यावरती काय करतात, प्रभाव पाडतात। पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कर्बोदकांच्या बाबतीत कोणती विधानं बरोबर आहेत? अ आहे 1 ग्रॅम पचन झालेल्या कर्बोदकांपासून 9 किलो कॅलरी कार्यशक्ती मिळते। ब आहे कर्बोदकांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये सुकटी रोग होतो। आणि क विधान आहे तांदूळ, गहू, मका या एकदल धान्यांमधून कर्बोदकं मिळतात। मग याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन, ब आणि क बरोबर। याच्यामध्ये पहिलं विधान चुकीचं आहे,
म्हणजेच 1 ग्रॅम पचन झालेल्या कर्बोदकांपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. क जीवनसत्व व मांसाहारामुळं लोह शोषणाचं प्रमाण वाढतं. फॉस्फरस हे DNA व RNAचा महत्त्वाचा घटक आहे. मग याचं आन्सर आहे, दोन्ही विधानं काय आहेत, योग्य आहेत. मग DNA आणि RNA आपल्याला माहीत असेल तर ही डिऑक्सीरायबोन्युक्लिक ॲसिड आणि रायबोन्युक्लिक ॲसिड म्हणजेच अनुवंशिकतेचं वहन करणारे न्यूक्लियसमध्ये सेलच्या न्यूक्लियसमध्ये म्हणजे पेशीच्या केंद्रकामध्ये असणारे हे महत्त्वाचे दोन घटक आहेत. मग याच्यामध्ये महत्त्वाचा घटक असणारा फॉस्फरस हा असतो आणि क जीवनसत्व विटॅमिन सी आणि मांसाहार असतो, तर याच्यामुळं लोह शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं. तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर लोह जे असतं तर ते मुख्यतः रक्तामध्ये उर्वरित लोह यकृत प्लीहा म्हणजे स्प्लीन आणि मूत्रपिंड म्हणजे किडनी याच्यामध्ये साठवलं जातं लोह. आणि फॉस्फरस जे असतं तर ते काय करतं तर कार्यशक्तीचा वापर करतं आणि आम्ल आणि अल्कली म्हणजे ॲसिड बेस याचा बॅलन्स राखण्याचं काम हे फॉस्फरस करत असतं. पुढचा क्वेश्चन आहे, आवळा हा डॅश डॅशचा मुख्य स्रोत आहे. तर आवळा हा याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच 3 जीवनसत्व क चा मुख्य स्रोत आहे. मग आवळा असेल, मोसंब असेल, संत्रे, पेरू हे जीवनसत्व क चे मुख्य स्रोत आहेत आणि त्याच्या कमतरतेमुळं स्कर्वी हा रोग होतो. पुढचा क्वेश्चन आहे, प्रत्येक व्यक्तीची पोषक तत्वांची गरज खालीलपैकी कोणत्या घटकांवर ठरते. तर याचा आन्सर आहे अ ब क आणि ड म्हणजेच वय, लिंग, कामाचा प्रकार, व्यक्तीची शारीरिक स्थिती आणि ई पर्याय दिलेला आहे ऋतू. तर हा यातून वगळलेला आहे म्हणजे ऋतूचा काही संबंध पोषक तत्वांच्या गरजेवरती येत नाही. तर त्या व्यक्तीचं वय, लिंग, ती व्यक्ती करत असलेले काम आणि तिची शारीरिक स्थिती, तर या गोष्टी पोषक तत्वांची गरज या गोष्टींवर ठरते. आणि मग ज्या आहाराद्वारे आपली आवश्यक ती सगळ्या पोषक तत्वांची गरज पूर्ण होते त्यास आपण समतोल आहार असं म्हणतो. पुढचा क्वेश्चन आहे, अन्न शिजवण्याचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत. अ आहे अन्नाचा दर्जा सुधारणे, ब आहे अन्नातील सूक्ष्मजंतूंचा नाश करून ते खाण्यास सुरक्षित बनवणे आणि क आहे अन्नाची पाचकता वाढवणे. तर याचा आन्सर आहे वरील सर्व, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अन्न शिजवण्याचे वरील सर्व उद्देश आहेत. तसंच आहारामध्ये विविधता आणण्यासाठी सुद्धा आपण अन्न शिजवतो. तसंच अन्न शिजवल्यामुळं पोषण विरोधी घटक बाजूला काढून टाकले जातात. पुढचा क्वेश्चन आहे, दररोजच्या आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 गलग्रंथींचा रोग. याच्यामध्ये पर्याय रक्तक्षय, पेलाग्रा, गालगुंड असं देखील दिलेलं आहे. तर याचा आन्सर आहे गलग्रंथींचा रोग. म्हणजेच मिठामध्ये जर आयोडीनची कमतरता असेल तर आपल्याला थायरॉईड होतो. पुढचा क्वेश्चन आहे, दुधामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्वाचे प्रमाण खूप कमी असते. याच्यामध्ये नायसिन, रायबोफ्लेविन, जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि क, नायसिन आणि जीवनसत्व क. तर या ही जीवनसत्व अतिशय कमी असतात. पुढचा क्वेश्चन आहे, कोरडी उष्णता वापरून अन्न शिजवण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धती आहेत. मग भाजणे भट्टीमध्ये, ग्रिलिंग, निखाऱ्यावर भाजणे आणि गरम धातूवर भाजणे. तर याचा आन्सर आहे ही वरील सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर वरील सर्व ज्या पद्धती आहेत तर ह्या कोरडी उष्णता वापरूनच अन्न शिजवलं जातं. याच्यामध्ये आपण पापड, कणीस, फुलका, शेंगदाणे, रवा इत्यादी गोष्टी भाजू शकतो. मग भाजल्यामुळं पदार्थ तांबूस होतो
त्याचं तांबरीकरण होतं, तो खमंग बनतो, कुरकुरीत होतो आणि अन्न पचायलाही हलकं होतं. पुढचा क्वेश्चन आहे, ग्रिलिंग या पद्धतीत उष्णता पोहोचवण्याचं माध्यम डॅश डॅश आहे, तर स्टोईंग पद्धतीत डॅश डॅश हे उष्णता पोहोचवण्याचं माध्यम आहे. याच्यामध्ये तेल, हवा, पाणी आणि वाफ असं दिलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये दोन रिकाम्या जागा भरायच्या आहेत, तर दोन पर्याय याच्यातले निवडायचे आहेत. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 2 आणि 4, म्हणजे हवा आणि वाफ. ग्रिलिंगमध्ये हवा हे उष्णता पोचवण्याचं माध्यम आहे आणि स्टुईंग पद्धतीमध्ये वाफ हे उष्णता पोचवण्याचं माध्यम आहे. ग्रिलिंगमध्ये काय करतात, तर अन्न पदार्थ गरम ग्रिलच्या वर किंवा खाली ठेवतात, उदाहरणार्थ सँडविच. आणि स्टुईंग पद्धतीमध्ये कमी पाण्यात मंद पद्धतीनं तिथं उकळलं जातं आणि पाणी जे असतं तर ते अतिशय कमी, म्हणजे अगदी शिजण्यापुरतंच घातलं जातं. उदाहरणार्थ जामचा गर असेल किंवा मांसाचे तुकडे असतील तर ते अशा पद्धतीनं स्टुईंग पद्धतीनं म्हणजे फक्त वाफेवरती शिजवले जातात. तर अशा पद्धतीनं आपलं हा पहिला जो क्वेश्चन आन्सर सिरीजचं लेक्चर आहे तर ते इथं संपलेलं आहे. पुन्हा आणि नवीन क्वेश्चन आन्सर किंवा इतर लेक्चरसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.